चर्चा आहे सोशल मीडियामध्ये की सगळ्या भाषणाच्या मागे मुख्यमंत्र्यांच्या तुमचं नाव घेतलं जात आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की मी दोन्ही भाषण ऐकलेले नाहीत. याचं कारण मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये नागपूरला होतो. मात्र त्यानंतर दोन्ही भाषणांचा थोडा थोडा सारांश माझ्यापर्यंत पोहोचला आहे. शिंदे साहेबांचं भाषण रात्री मी बऱ्याच प्रमाणात मग उशिरा युट्यूबवर देखील बघितलं. मी एवढंच सांगू शकेन की काल जी काही उद्धवजींचा जो काही मेळावा त्या ठिकाणी झाला, मला असं वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया मी काहीच देणार नाही. याचं कारण शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते आणि शिमग्याच्या पलीकडे त्या मेळाव्यामध्ये काहीच नव्हतं. पण मी त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की काल त्यांनी हे दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती. ज्या प्रमाणात लोक पीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले, आपण लक्षात घ्या की शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि ती देखील तुडुंब भरलेली. आणि मुंबई एमएमआर रिजन आणि उर्वरित महाराष्ट्रातनं लोक आले होते, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथराव शिंदेजींचीच हे कालच्या मेळाव्याने प्रस्थापित करून दाखवलंय आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. म्हणूनच मी सांगितलं की शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात. पण त्यांनी चॅलेंज दिलंय सगळ्या शिवसैनिकांना. असं आहे, असं जे म्हणतायत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून. उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे चॅलेंज दिलाय आता की आता ठीक आहे आमच्या बाबतीत असं घडलंय, पण आता शिवसैनिकाकडून पुन्हा एकदा वचन घेतलंय की पुन्हा एकदा तिथे विधानसभेवरती भगवा फडकवणार आणि प्रत्येक निवडणूक राज्यातली जिंकणार. विधानसभेवर भगवा फडकणारच, पण तो खरी शिवसेना शिंदेजींच्या नेतृत्वातली आणि भारतीय जनता पार्टी या युतीचा भगवा हा त्या ठिकाणी फडकेल. आई वडिलांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतो आणि सांगतो मी तुम्हाला त्या भाषणावर पूर्ण प्रतिक्रिया माझी दिली आहे. तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने फिरवून जरी विचारलं तरी प्रतिक्रिया बदलणार नाहीये. अजित पवार असं म्हणाले की ज्या वेळेला आमच्या शेजारी मांडी लावून बसायचे त्यावेळेस या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे जी टीका केली जाते की झेंडा शिवसेनेचा पण सगळं जे भाषण होतं ते राष्ट्रवादीचा असे सगळे आक्षेप, तेव्हा हे सगळे प्रश्न का नाही. अजित पवार काय म्हणाले मला माहिती नाही, पण शिवसेनेच्या या सगळ्या फुटीचं मुख्य कारणच हे आहे की मूळ शिवसेनेचा विचार बाजूला टाकून उद्धवजींनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार स्वीकारला, तसं आचरण स्वीकारलं आणि ज्यांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहेत अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं, जे सावरकरांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं, म्हणूनच तर ही वेळ त्यांच्यावर आली. तुम्ही त्याच्यावर मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, नाही अनेक वेळा तुम्हाला त्याच्यावर सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे नवीन प्रश्न काय असले नाही तर तुमची स्क्रिप्ट जुनीच चालली आहे. उद्धव ठाकरे तुमच्या कायदा पाळा अन्यथा आम्ही आमचं काम करू यावर त्यांनी खूपच भोसरी टीका केली. म्हणजे असं आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो समजलं नसेल तर, शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात जे सूज्ञ लोक असतात ते कधीच शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात. त्यांच्या भाषणाला तुम्ही काय म्हणाल, त्याच्यावरती काय काही नवीन आहे. मला असं वाटतं एक शिंदे साहेबांचं एक अजून अभिनंदन केलं पाहिजे की शिंदेजींनी विकासाच्या मुद्द्यावर हात घातला, आम्ही काय करतोय सांगितलं, आम्ही काय करणार आहे सांगितलं. हे कुठेतरी मागच्या काळात जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा मिसिंग होतं. मुख्यमंत्री असतानाही उद्धवजी
पक्ष प्रमुखाच भाषण करायचे, त्यांनी कधीही एकही भाषण मुख्यमंत्र्यांचं केलं नाही। छत्रपतींचा विचार म्हणजे